पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या 24 तासात मराठवाड्यात सरासरी 0.32 मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली आहे. भारतीय हवामान शास्त्राच्या नुसार वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रत्यक्षात मात्र दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सूनचा पाऊस यंदा तब्बल 20 दिवस उशिराने दाखल झाला आहे. मराठवाड्यातील पावसाची वार्षिक सरासरी 779 मिलीमीटर एवढी आहे. मराठवाड्यात दाखल झालेल्या पावसाच्या सरीमुळे बळीराजा सुखाला आहे. चालू आठवड्यात मराठवाड्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यात 0.32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 0.11 मिलीमीटर, जालन्यात 0.10 मिलीमीटर, परभणी 0.3 मिलीमीटर, हिंगोलीत 0.12 मिलीमीटर, बीडमध्ये 0.23 मिलीमीटर, लातूरात 0.63 मिलीमीटर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 1.33 मिलीमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात आतापर्यंत 22.5% पावसाची नोंद झाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.